नमस्कार मित्रांनो, या एकमात्र गोष्टीमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. म्हणजे अनेक अनेक गोष्टी असू शकतात, परंतु कंक्लुजन म्हणून फक्त ही एकच गोष्ट होती ज्यामुळे देवेंद्र फडणवीसजी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. ती गोष्ट काय, याचा आपण ज्यावेळी विचार करतो तर आपल्याला थोडस मागे जावं लागतं, आणि मागे गेल्यानंतर आपल्याला कळतं की ते नेमकं काय म्हणाले होते. मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापिस आऊंगा. हा एक शेर कि मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, लौट कर आऊंगा, मी पुन्हा येईन. याचं पालूपत त्यांनी पण लावलं होतं आणि त्यांच्या विरोधकांनी देखील याची भरपूर खिल्ली उडवली होती. परंतु फक्त हा एक शेर जगण्यासाठी, मी जे बोललो आहे ते जगण्यासाठी ह्या माणसाने जीवाची बाजी पण लावली. साम, ताम, दंड, भेद, ईव्हीएम, मतदान यंत्रणा राबवण्यापासून तर ईडी, सीबीआय, पक्षाची फोडाफोड, घरांची फोडाफोड, म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रयोग करून, काहीही करून त्यांना हा एक शेर जगायचा होता. आणि भरपूर आनंदाने आता हा तो शेर जगत आहेत आणि त्यांचे समर्थक देखील आणि त्यांचे विरोधक देखील ही गोष्ट मान्य करत आहेत की माणसाने जर एकदा ठरवलं तर तो काहीही करू शकतो. आणि म्हणून मी पुन्हा येईन ही जी खिल्ली उडवण्याची गोष्ट होती ती आता वेगळ्या पद्धतीने अतिशय प्रेरणादायी गोष्ट म्हणून सोशल मीडियावरती फिरते आहे. आता आपल्या हातात काय राहिलं आहे, तर देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा एकूण विकास कसा करतात, महाराष्ट्रातील फुले शाह आंबेडकर विचारधारा पुन्हा कशी मार्गी लावतायत की तिची वाट लावतायत, हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. कारण की ते फार महत्वाचं आहे आणि अनेक अनेक योजना राबवताना देखील त्यांना याचा विचार करावा लागणार आहे की या योजनांसोबतच कायमस्वरूपी ज्या मोठ्या समस्या आहेत, बेरोजगारीच्या समस्या आहेत, भ्रष्टाचाराच्या समस्या आहेत, या समस्यांवर देखील त्यांना कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार आहे, तरच एक चांगले मुख्यमंत्री म्हणून ते पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसू शकतील. तोवर आपण चर्चा करूया, विचार करूया, पॉलिटिकल रिझनिंग कडे जाऊया आणि थोडस अनबायस होऊन राजकारणाकडे देखील आता आपल्याला बघण्याची आवश्यकता येऊन भासलेली आहे. तोवर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण ह्या लहान सहान गोष्टींचा अतिशय तार्किकपणे विचार करण्यासाठी एकमेकांना कायम भेटत राहू. धन्यवाद.